दरवाढीने असह्य होऊन गॅस सिलेंडरने आत्महत्या केलं असं दर्शवत सोलापूर युवक काँग्रेसच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं। मोदी सरकार गॅस सिलेंडर आणि इंधन दरात सतत वाढ करत असून यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे। दरम्यान सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष प्रकाश वाले तसंच सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत गॅस सिलेंडरची फाशी घेऊन आत्महत्या असं प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं। यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून गॅस सिलेंडर आणि इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यात आला। सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं जी वाढती गॅसची दरवाढ आहे, गेल्या महिन्याभरामध्ये आपण बघितलं असेल की गेल्या महिन्यापासून गेल्या 2 महिन्यामध्ये जवळजवळ 50 ते 55 रुपयाची वाढ या केंद्र सरकारच्या मोदी सरकारने केली आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आम्ही गॅस टाकीची आत्महत्या म्हणजे गॅसला फाशी देण्याचं काम या ठिकाणी केलं आहे। आणखी ही फक्त युवक काँग्रेसची भावना नाही तर तमाम भारतातल्या प्रत्येक महिला भगिनींची भावना आहे। जर आता पुन्हा असा प्रश्न निर्माण झाला की पुन्हा चुलीकडे वळायचं की काय, कारण की 21व्या शतकाकडे वळत असताना दिवसेंदिवस हायटेक होत असताना पुन्हा महिलांना प्रश्न पडला की आपण गॅस करून पुन्हा चुलीकडे येतो की काय, अशी महिलांच्या मध्ये भीती निर्माण झाली आहे। गेल्या 2 वर्षाखाली नरेंद्र मोदींनी मोठी स्कीम काढली की महिलांना उज्ज्वल गॅस योजनेतून महिलांना मोफत कनेक्शन दिलं, महिलांना सांगितलं की तुम्ही गॅस वापरा आम्ही स्वस्त देऊ आणि आज त्याचेच पैसे या ठिकाणी गॅस दरवाढीच्या माध्यमातून महिलांकडून वसूल करतो की काय, अशा प्रकारची या ठिकाणी भावना ही महिलांमध्ये होते। मोदी सरकारने गेल्या 5 वर्ष ते 10 वर्षात सतत नागरिकांचे पिळवणूक करत असून पेट्रोल डिझेल आज गॅसवरचं तर आज आम्ही आत्महत्याचंच स्वरूपात आम्ही हे तुम्हाला निषेध केला आहे की येणाऱ्या काळात नागरिक आत्महत्या करतील गॅसवर असं दिवसेंदिवस वाढत चाललं तर। आज गॅस म्हणजे एक आमच्या महिला भगिनींचं एक आत्मविश्वासातलं मेन सर्वात मोठं जे आहे तो गॅस स्वयंपाक करण्याचा तेच त्याचा धंदा बंद पाडण्याचं काम मोदी सरकारने सुपारी घेतलं आहे का? मोदी सरकारने सुपारी घ्यायचं काम चालू केलं आहे पेट्रोल डिझेल गॅसवर वाढ करून या भारतातल्या नागरिकांची पिळवणूक करण्याचं काम मोदी सरकारकडनं सातत्याने होत आहे। दरम्यान सतत होणाऱ्या दरवाढीमुळे असह्य होऊन गॅस सिलेंडरनं फाशी घेऊन आत्महत्या केली असं प्रतिकात्मक आंदोलन यावेळी करण्यात आलं। यावेळी उत्तर विधानसभा अध्यक्ष विवेक खन्ना, मध्य विधानसभा अध्यक्ष योगेश मार्गम, युवराज जाधव, गोविंद कांबळे, गणेश सालुंखे, भारत जाधव, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, सचिन कोळी, शिवराज कोरे, सुरेश पाटील आदी पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते।